मुख्यमंत्री आहे ही गरज त्या तिघांच्या नेतृत्वामध्ये सरकार हे सामान्य माणसाचं सरकार वेगवेगळ्या प्रलंबित असणाऱ्या विषयांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून होत आहे त्याची सर्वांना कल्पना आहे. अनेक सुखदुःखामध्ये हे सरकार ठामपणे उभं राहिलं. शेतकरी असतील, कष्टकरी असतील, बाळ गुरुजीदार असतील, त्या सर्वांना न्याय देण्याचं काम या सरकारने केलं. काही अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न हेही सोडवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं हेही आपल्याला कल्पना आहे. ते एक गोष्ट फार महत्वाची काय तर या सगळ्या विषयांमध्ये ही संपूर्ण देशभरामध्ये असणारी परिस्थिती आणि महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती लक्षात घेता जनतेच्या सामान्य प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका ही शासन आणि प्रशासनाची आहे हे वारंवार आपण सिद्ध करत असताना सुद्धा कुठेतरी उगाच कोणी ना कोणीतरी वेगळ्या दिशेला प्रशासन ठप्प आहे, ते काम करत नाही अशा भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने मांडताना आम्हाला सर्वांना दिसत. आणि म्हणून कोकणामध्ये आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये असणारे अनेक प्रश्न हे मी सातत्याने मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करतात. आता झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा संपूर्ण जनतेने कोकणातल्या जनतेने त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे सातत्याने या सगळ्या विषयामध्ये या प्रश्नांची उचल ही जनसामान्यांपर्यंत होणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून या जनता तक्रारच्या माध्यमातून 42 असे विभाग त्या 42 विभागांमध्ये असणाऱ्या विविध समस्या यासाठी सातत्याने आपण गेले काही दिवस आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक विधानसभा न्याय या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सगळ्यांना आवाहन केलं. त्यामध्ये महसूल विभागाकडे प्राप्त जे अर्ज होते ते 24 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 18 अर्ज जे आहे ते आजच त्यांचा त्यांना निकाली काढण्यात आम्हाला यश आहे. त्याचं निराकरण करणं ज्याला आपण म्हणतो हे निराकरण आज झालेलं आहे आणि उर्वरित जे आहे ते सुद्धा लवकरात लवकर त्यांच्यामध्ये पण प्रत्येक अर्जा न्याय त्याचं सुद्धा समाधान मिळाल्या काळात केलं आहे. तेला आणि नगरविकास या माध्यमातून 7 अर्ज आले होते, त्यापैकी 7 अर्जांचं निराकरण झालेलं आहे. MSEB, ST आणि BSNL यांचे 8 अर्ज आले होते, त्या 8 अर्जांचं निराकरण झालेलं आहे. MSEBचे बरेच प्रश्न हे प्रलंबित आहेत, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एक टाइम ऑफ पिरियडमध्ये आपण हे कधीपर्यंत पूर्ण करणार आहोत आणि त्याला कलेक्टर साहेबांनी त्याची रोजचा त्याचा आढावा घ्यावा अशा पद्धतीचे निर्देश सुद्धा दिलेले आहे. पीडब्ल्यूडी, पाटबंधारे आणि हायवे यांचे 9 अर्ज प्राप्त झाले होते, त्याच्या 9 अर्जांचं निराकरण झालेलं आहे. पोलीस विभागाचे 2 अर्ज आले होते आणि 2 पैकी 2 अर्जांचं निराकरण झालेलं आहे. त्यापैकी एक महत्वाचा आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या
जे उपस्थित आहे त्यापैकी एक प्रश्न जो आहे तो आपल्या पिढीला आपल्याकडे असणार शेतीसाठी जी बंदूक आहे वडिलांच्या किंवा त्यांच्या आजोबांची असणारी बंदूक ती आमच्या नावावरती होत नाही असं जे सांगितलं खर तर त्या विषयामध्ये पोलीस विभागाशी जेव्हा बोललो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये छोटा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये 3,500 आणि किती 4,500 प्रमाणे या ठिकाणी आहे दीडशे जण जे आहेत त्यांची असं प्रलंबित आहे त्याची प्रक्रिया जी अशी आहे की आपण ते शस्त्र जे आपल्या नावावरती मागतो तर त्यांनी ते नव्याने अर्ज करणं स्वतःचा नव्याने अर्ज करणं हे प्रमुख वाटत आहे आणि नव्याने अर्ज केल्यानंतर नव्याने अर्जाची मंजुरी ज्यावेळेला मिळेल त्यावेळेस तर शस्त्र जे आहे ते आपल्या नावावरती केलं तर मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल तो आपल्याला करावं हे आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा ग्रामविकास माध्यमातून 16 अर्ज प्राप्त झाले होते 16 अर्जांचं निराकरण झालेलं आहे ऍग्रिकल्चर आणि हेल्थचे 5 अर्ज आले होते त्या 5 अर्जांचं निराकरण झालंय मत्स्य पतन आणि नियोजन यांचे 3 अर्ज आले होते त्यापैकी 3 अर्जांचं निराकरण झालेलं आहे समाज कल्याण विभागाचे 2 अर्ज आले होते त्या दोन्हीच्या दोन्ही अर्जांचं निराकरण झालेलं आहे नगरवासिना खारभूमी ग्रामसडक आणि त्याचबरोबर असणारे विभाग त्यामध्ये 6 अर्ज आले होते त्यामध्ये 6 पैकी 4 अर्जांचं निराकरण झालेलं आहे एकंदरीत या संपूर्ण आजच्या गर्दामध्ये 78 टोटल अर्ज आले होते 78 पैकी 74 अर्जांचं निराकरण झालेलं आहे उर्वरित सर्व विषय आपल्याला लोकांचे महत्वाचे तेही त्यांचं निराकरण हे लवकरात लवकर होईल यामध्ये महत्वाचा जो विषय आहे तो ग्रामसडक आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या संदर्भात आला त्या संदर्भात सुद्धा अधिकाऱ्यांशी बोललो आहे अधिकाऱ्यांना सचिव लेवलवरती त्यांनाही आणि या अधिकाऱ्यांना दोघांनाही सांगितलं आहे की ते लवकरात लवकर त्याची जी की त्यामुळे वर्कआउट होत नाही असं जे सांगितलं तर ते लवकरात लवकर वर्कआउट मान्य म्हणून जे अधिकारी सचिव आहे त्यांना आपण ऑलरेडी सांगितले त्यामुळे त्याही संदर्भात पीएम केसरीचा जो विषय जो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे अधिकारी नसल्यामुळे तो त्यांना मार्गस्थ करण्यासाठी आपण त्यांना निर्देश हे आज दिले गेले त्या व्यतिरिक्त आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला 9,859 एवढा टार्गेट दिलेला आहे त्यामुळे एवढ्या लोकांची नियुक्ती आपल्याला करता येऊ शकते परंतु आतापर्यंत फक्त 1,024 पदे विभागाने आपल्याला कळवली माझी आपण सर्व विभागातील प्रमुखांना विनंती आहे की आपण तात्काळ आपापल्या विभागातील असणारी सर्व पदे जी आहेत ती पदं आणि त्याची रिक्वायरमेंट ही आपल्याला तात्काळ कळवायची गेल्यावेळी मी आपल्याला सांगितलं हा अत्यंत या सरकारला असणारा महत्वाचा विषय आहे रोजगाराची निर्मिती करणं हा जो विषय आहे या जिल्ह्यामधला या जिल्ह्यामध्ये याला प्राधान्य देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपण हे तत्काळ करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं या निमित्ताने मला सांगावंच वाटतं आपण सर्व मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या जिल्ह्यामध्ये असणारी सरकारी यंत्रणा आणि प्रशासन ही दोघांनी आता भाग जाऊन जर काम केलं तर जिल्ह्याच्या गतिमान प्रशासन म्हणून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या लक्षात येत आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी ज्यावेळेला होते त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय हा त्यावेळेच्या काळात घेतला होता कात्री समाज
ही जनजातीमधला असणारा हा समाज यांच्या स्वतःच्या जमिनी नसल्यामुळे त्यांना जमिनी देऊन त्याच्यावरती त्यांची हक्काची घरं असावी की ज्यामुळे त्यांचं स्थलांतर थांबावं असा त्यावेळीच्या काळात घेतला गेलेला हा निर्णय होता. परंतु तेव्हापासून आजपर्यंत जागेअभावी आपल्याला हा निर्णय घेता येत नव्हता. परंतु आपल्याला माहीत आहे की आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गातील असणारा प्रत्येक जण की जो ज्याच्या असणाऱ्या अनंत अडचणी या काही असू शकतात या सर्वच्या सर्व अर्ज आणि या सगळ्या गोष्टी आपण तात्काळ या सगळ्या गोष्टीला कुठेतरी निराकरण करणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि 67 लोक ही तात्कालिक समाजाची तिथे गेल्या अनेक वर्ष आपल्या घरापासून वंचित राहत होते आणि त्याला आपला एक जागा आमच्याच आधारित असलेली माझ्या आधारित असलेली एक जागा त्यांना तात्काळ दाखवली. आणि मी प्रशासनाचाही फार आभार मानतो. आमचे CEO आणि कलेक्टर त्या सगळ्यांनी सुद्धा त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांना आवश्यक असणारी त्या लोकांची घरं ही तात्काळ येणाऱ्या काळामध्ये 7 दिवसामध्ये आपण ती मंजूर करावी की जेणेकरून या तात्कालिक समाजाचा असणारा सिंधुदुर्गामधला असणारा जो प्रश्न होता तो आज या जनता दरबाराच्या माध्यमातून आज निकाली निघाला हे मला सांगायला आनंद होतो. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल.